नकाशा ओळख भाग तीन इंट्रोडक्शन टू मॅप्स पार्ट थ्री आज आपण जाणून घेऊ की डावा उजवा कसे लक्षात ठेवायचे आणि नेहमीच्या बोलीभाषेत एखाद्या स्थानासाठी निर्देश कसे दिले जातात काल पहिल्यांदा एकटी एखाद्या मोठ्या ठिकाणी फिरले पण नकाशा होता म्हणून काही अडचण आली नाही हाय 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 आयुष्मान हो मलाही अडचण आली नाही तर तो मुलगा अरुण प्रमाणे आणि कुठे काल आम्ही एका मनोरंजन पार्क मध्ये गेलो होतो तिथे एक घोषणा केली गेली की एक मुलगा हरवला आहे आम्ही दोघी त्याच पार्क मध्ये वेगवेगळे फिरलो पण नकाशा जवळ असल्यामुळे एका ठिकाणी भेटलो काल तर आम्हाला दिशांचा चांगला सराव झाला वा काय तुम्ही मला शिकवू शकता मला उजवा डावा नीट लक्षात येत नाही जरूर पण चला आधी आईस्क्रीम खाऊया उजवीकडे पहा तिथे एक आईस्क्रीम वाला आहे कुठे मला तर दिसत नाही आहे दिशेला पाहत मी तुला उजवीकडे पाहायला सांगितले तर तू डावीकडे पाहतोयस अरे हेच तर मी तुम्हाला सांगतो आहे की मला उजवा आणि डावा समजत नाही यात उदास व्हायची काय गोष्ट आहे सांगते तू तु तु तुझा तो हात वर हाताने तू लिहितोस त्याने काय होईल मी या हाताने लिहितो याचा अर्थ तू उजव्या हाताने लिहितोस तर पुढच्या वेळी जर तुला उजवीकडे सांगितले तर त्या हाताबद्दल विचार कर ज्या हाताने तू लिहितोस आणि त्याच्या बाजूला बघ ठीक असे जेव्हा कोणी तुला डावीकडे जायला सांगितले तेव्हा त्या हाताबद्दल विचार कर ज्याने तू लिहित नाहीस ही पद्धत तर चांगली आहे पण मला आणखीन एक पद्धत माहिती आहे त्याने डावा उजवा लक्षात ठेवता येते आपले दोन्ही हात उचल आणि त्याची बोटे आकाशाकडे ठेव आता दोन्ही अंगठे अशा प्रकारे उघड की ते एक दुसऱ्याकडे आहेत काय तू एका हातात इंग्रजी अक्षर एल पाहू शकतो आहेस या हातात एल लिहिले आहे एलचा अर्थ आहे लेफ्ट म्हणजे डावा ज्या हातात तुला दिसेल एल असलेला तोच तुझा लेफ्ट म्हणजे डावा हात आहे ओ आत्ता लक्षात आले आता मी प्रयत्न करतो मी या हाताने लिहितो म्हणजे हा माझा उजवा हात झाला आणि आईस्क्रीमवाला उजवीकडे उभा आहे तर याचा अर्थ मला या बाजूला पाहायला पाहिजे अरे हो तो आहे आईस्क्रीमवाला आता समजले हे तर सोपे आहे आईस्क्रीम तर खूप छान होते चला परत मध्ये जाऊया हो आईस्क्रीम तर छान होते पण नको जायला इथे कॉलनीच्या पार्कमध्ये एक नवीन तलाव आहे त्यात खूप सुंदर सुंदर मासे पाळलेले आहेत चला त्यांना पाहून येऊया अरे वा मासे मला मासे पाहायला खूप आवडतात आता मी पहिले वळण घेत आहे नाही आयुषमान तू चुकीचे जात आहेस आपल्याला दुसरे उजवे वळण घ्यायचे आहे तेच तर करत आहे पहा मी पहिले उजवे वळण घेतले आहे आता जेव्हा आणखीन एक उजवे वळण येईल तेव्हा दुसरे उजवे वळण येईल नाही आयुष्मान परत ये मी तुला सांगते की दुसरे उजवे वळण म्हणजे काय अर्थ आहे आलो आता सांग हे पहा आपण म्हणू दुसरे वळण तर याचा अर्थ झाला पहिले वळण सोडून दुसरे वळण ठीक असेच जेव्हा आपण म्हणू दुसरे उजवे वळण याचा अर्थ झाला पहिले उजवे वळण सोडून पुढच्या उजव्या वळणावर वळायचे आहे तर तुला सांगायला पाहिजे होते की पहिले उजवे वळण सोडून पुढच्या उजव्या वळणावर वळ हो असे सांगू तर शकतो पण असे सांगणे खूप लांब होऊन जाते म्हणून दुसरे उजवे वळण तिसरे डावे वळण असे म्हणतात पहा हे पहिले उजवे वळण आहे जे तू घेणार होतास आपण इथे नाही वळणार तर सरळ याच रोडवर जाऊ आणि जे पुढचे उजवे वळण येईल तिथे वळू इथे तर खूप छान वाटते आहे आयुष्मान हा नकाशा पहा समजा तू इथे उभा आहेस आता जर तुला कोणी दुसरे डावे आणि तिसरे उजवे वळण घ्यायला सांगितले तर कसे घेशील पहा मी सरळ जाईन हे पहिले डावे वळण आहे म्हणून मी इथे वळणार नाही इथून पुढे जाईन आता हे आले दुसरे डावे वळण इथे मी वळीन आता ह्या रोडवर मला तिसरे उजवे वळण घ्यायचे आहे हे आहे पहिले उजवे वळण हे आहे दुसरे उजवे वळण आणि हे आहे तिसरे उजवे वळण मी ह्या वळणावर वळेन व्हेरी गुड तर आज आम्ही तुला दोन गोष्टी सांगितल्या हो आधी मी उजवा आणि डावा लक्षात ठेवण्याची युक्ती शिकली आणि दुसरी दुसरी मी पहिले वळण न घेता तिसरे उजवे वळण घेण्याची पद्धत कशी सांगतात ते समजलो